आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवणार आहोत. 1.3 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, इन फिगर 1.55 अँगल ए बी सी इक्वल टू 75 degrees, अँगल ए डी सी इज इक्वल टू 75 degrees, स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दिस टू ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1:1 करस्पॉन्डन्स. आपल्याला करस्पॉन्डन्स दाखवून हे प्रूफ करून दाखवायचे की कुठल्या टेस्टने ते दोन ट्रायंगल्स हे सिमिलर आहेत. आधी शोधायचे कोणते ट्रायंगल्स सिमिलर आहेत, मग ते कोणत्या टेस्टने सिमिलर आहेत, आणि मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या साईड्स करस्पॉन्डिंग साईड्स ज्या आहेत त्या सिमिलर आहेत ते आपल्याला सगळं सांगायचं आहे. मग साईड्स असो अँगल्स असो जे काही असेल ते आपल्याला सांगायचं आहे. आपण लिहून घेतलेलं आहे इथे, सॉरी हे वाचलंच नाही मी. गिवनमध्ये आपण लिहून घेऊया, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू 75 degrees, अँगल ई डी सी इज इक्वल टू 75 degrees, ए बी सी 75, ई डी सी 75. आणि आपलं काय फाइंड आउट करायचं आहे ते आपण सगळं वाक्यामध्ये लिहून घेतलेलं आहे. विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट राईट सिमिलर करस्पॉन्डन्स. मग आपण म्हटलं, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ई डी सी अँगल ए बी सी इक्वल टू अँगल ई डी सी इक्वल टू 75 degrees गिवन. आपण म्हटलं ते दोन्ही सिमिलर आहेत का, दोन्हींची 75 degrees आहे म्हणून ते सिमिलर आहेत, ते इक्वल आहेत. अँगल सी कॉन्ग्रंट अँगल सी, कारण कॉमन अँगल. तुम्ही इथे हवं असं अँगल सी इक्वल टू अँगल सी असं सुद्धा म्हणू शकता. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल ई डी सी बाय ए ए टेस्ट. दोन आपल्याला अँगल्सबद्दल सांगितलेलं आहे, एक कॉमन आहे म्हणजे तो तर काही बदलत नाही आहे त्याच्यामुळे तो सारखाच येणार आहे, आणि दुसरासुद्धा आपल्याला 75 degrees सांगितलेला आहे तोसुद्धा आपल्या सिमिलर आलेला आहे, आणि म्हणून बाय ए ए टेस्ट हे दोन ट्रायंगल्स जे आहेत ते सिमिलर आहेत. ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल ए डी सी बाय ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स बाय वन करस्पॉन्डन्स. आणि आपण हे दाखवून दिलेलं आहे त्यांना करस्पॉन्डन्स आपण दाखवलेले आहेत की कोणत्या गोष्टी कोणत्या गोष्टींना सिमिलर्स आहेत, आणि त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची आपण त्यांना उत्तरं दिलेली आहेत. याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, मॅथ्समध्ये किंवा जॉमेट्रीमध्ये आपण कशामध्येही म्हणूया म्हणजे अल्जेब्रा आणि जॉमेट्रीमध्ये किंवा एकूण मिळून मॅथ्समध्ये काय महत्त्वाचं आहे, त्यांनी सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही तुमच्या उत्तरामध्ये आली पाहिजेत. जर का तुम्ही एखादं उत्तर लिहिलं आणि एखादं उत्तर मिस आउट झालं तुम्हाला त्याचे मार्क मिळणार नाहीत, आणि म्हणून 4 वेळा ते बघायचं असतं. आणि म्हणून आपण इथे सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती थोडक्यामध्ये लिहून घ्यायची. अल्जेब्रामध्ये मी सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे की कशाप्रकारे ती इन्फॉर्मेशन छोट्या स्वरूपात आपल्या आधी उत्तरपत्रिकेवरती लिहून घ्या, म्हणजे मग ती तुम्हाला समोरासमोर दिसत आहे. 10 वेळा तुम्हाला पेपर जो आहे तो बघायची गरज पडणार नाही, वरती इन्फॉर्मेशन दिसते आहे, आपण खाली लिहित जाणार आहोत सोडवत जाणार आहोत ते आपलं सोपं पडतं. आणि म्हणून ही इन्फॉर्मेशन सगळीच्या सगळी व्यवस्थित नोटडाऊन करायची, आणि त्यासाठी आधी प्रश्न समजून घ्यायचा. हवं तर 2 वेळा प्रश्न वाचा, प्रश्न समजून घ्या, आणि मग प्रश्न सोडवायला सुरुवात करा. आता आपण सोडणार आहोत क्वेश्चन नंबर 2. आर द ट्रायंगल्स इन फिगर 1.56 सिमिलर, इफ येस बाय विच टेस्ट. आपल्याला 2 दिलेले आहेत ट्रायंगल्स, मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगते आहे, मी ते लिहिलेले नाहीत काढलेले नाही आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काढून घ्या, बघा मी जागा ठेवलेली आहे, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हे लिहू शकता, आणि तिथे बाजूला 2 ट्रायंगल्स काढून त्याने दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे ती लिहू शकता. मी ते लिहून दाखवलेली आहे तुम्हाला, PQ is equal to 6, QR is equal to 8, PR is equal to 10, LM is equal to 3, MN is equal to 4, LN is equal to 5. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल LMN. मग आपण लिहून काढलं सोल्युशनमध्ये, इन ट्रायंगल PQR अँड इन ट्रायंगल LMN, PQ upon LM is equal to 6 upon 3 equal to 2. 3 1 3, 3 2 6, आपला प्रपोर्शन काय आलं 2 upon 1 किंवा 2. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. QR upon MN is equal to 8 upon 4 is equal to 2. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2.
PR upon LN is equal to 10 upon 5 is equal to 2. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. सगळ्यामध्ये आपलं प्रपोर्शन जे आहे ते सेम आलेलं आहे. कुठे 2 अपॉन 1 आणि कुठे 1 अपॉन 2 असं आलेलं आहे का, तर नाही आहे. आपण जर का अँगल पी क्यू आरचा अगोदर घेतलेला आहे किंवा आपण म्हणत न्युमरेटरला जर का आपण त्याची साईड घेतलेली आहे, तर अँगल एलिमेंटची आपण नेहमी साईड जी आहे ती डिनॉमिनेटरला घेतलेली आहे आणि आपल्याला प्रपोर्शन जे आहे ते 2 नेहमी मिळालेलं आहे. आणि म्हणून आपण म्हटलेलं आहे देअरफॉर ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल एल एम एन बाय एस 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 टेस्ट. सगळ्या साईड सांगितलेल्या आहेत आणि आपण म्हणालेलो आहोत बाय एस 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 टेस्ट हे दोन्ही ट्रायंगल्स जे आहेत ते सिमिलर आहेत. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 3. ॲज शोन इन फिगर 1.57 टू पोल्स ऑफ हाईट 8 meters and 4 meter are perpendicular to the ground. If the length of shadow of smaller pole due to sunlight is 6 meter, then how long will be the shadow of the bigger pole at the same time? ह्याचं आपल्याला प्रपोर्शनमध्ये सांगितलेलं आहे की कशी येणार आहे त्याची शॅडो. मग ह्याच प्रपोर्शनमध्ये ह्याचीसुद्धा शॅडो पडेल ते आपल्याला लिहून दाखवायचं आहे, शो करून दाखवायचं आहे. आता कसं शो करायचं ते दाखवते मी तुम्हाला. तुम्हाला इथे हवं असेल तर तुम्ही फिगर काढू शकणार आहात. लिहून घेतलेलं आहे पी आर इज इक्वल टू 4, क्यू आर इज इक्वल टू 6, ए सी इज इक्वल टू 8, फाईन बी सी इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू वॉट. सोल्युशनमध्ये पी आर इज अ पोल अँड इट्स शॅडो इज क्यू आर, ए सी इज अ पोल अँड इट्स शॅडो इज बी सी. तर त्यांनी इन शॉर्टमध्ये त्यांनी आपलं डायरेक्ट फक्त त्याची शॅडो ह्याची शॅडो आहे म्हणून सांगितलेलं आहे. आपण हे वर्ड टू वर्ड व्यवस्थित लिहून घेऊ म्हणजे आपल्याला सोडवताना सोपं पडेल. इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल ए बी सी अँगल पी आर क्यू इक्वल टू अँगल ए सी बी इज इक्वल टू 90 degrees, अँगल पी आर क्यू इक्वल टू अँगल सी ए बी अँगल्स मेड बाय सनलाईट ऑन टॉप आर कॉन्ग्रंट. का तर सनलाईटमुळे जे काही होणार आहे ते सारखंच होणार आहे आणि ते 90 degrees आपल्याला दिसणार आहे कारण पोल हा सरळ असतो, त्यामुळे तो 90 degrees ग्राउंडशी जो आहे तो उभा राहणार आहे, परपेंडिक्युलर राहणार आहे. आणि हेच रिझन आपल्याला द्यायचं आहे आणि म्हणून आपण म्हटलं देअरफॉर ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल ए बी सी. आता आपण अँगल्स जे आहेत ट्रायंगल्स जे आहेत ते सिमिलर दाखवलेले आहेत. मग आपण म्हटलं पी आर अपॉन ए सी इज इक्वल टू क्यू आर अपॉन बी सी करस्पॉन्डिंग साईड ऑफ अ सिमिलर ट्रायंगल्स. मग आता 4/8 इज इक्वल टू 6/x. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 4x इक्वल टू 6/8. मग डिवाइड बाय केलं 6/8/4. 4 1 4, 4 2 8, 6 2 12, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 12 meters. कारण त्यांनी आपल्याला जे आहे ते 8 meters आणि 4 meters असं सांगितलेलं होतं आणि म्हणून त्याचं शॅडोसुद्धा आपल्याला कसा दाखवायचा आहे 12 meters दाखवायचा आहे. त्याच्यापुढे एम लिहिलं नाहीत कदाचित तर उत्तर तुमचं चूक होऊ शकतं, अर्धा मार्क कट होऊ शकतो.